Welcome to Chemistry for All. In this short video lecture, we are going to discuss the Arrhenius theory for acids and bases. मित्रांनो, यापूर्वी जर आपल्याला एखाद्या सबस्टन्सला ऍसिड आहे की बेस आहे अशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं असायचं, त्यावेळेला आपण वेगवेगळ्या रिएक्शन्स त्याच्या सोबत करून पाहायचो. जसं की तुम्हाला एखादा सबस्टन्स ऍसिड आहे का किंवा बेस आहे का हे सांगायचं असेल तर तुम्ही त्यावेळेला लिटमस टेस्ट करायचे. बेसिकली किंवा सिम्पली तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही त्याची टेस्ट घेऊन पाहायची. किंवा त्याही पलीकडे जे इंडिकेटर्स आपल्याकडे असतात, जसं की फिनॉल थॅलिन इंडिकेटर आहे, अशा पद्धतीचे इंडिकेटर्स आपल्याला वापरायला लागायचे. पण त्यानंतर आपल्याला अशा काही थेरीज आपल्या समोर पुट फोर्थ करण्यात आल्या, ज्यापैकी एक थेरी आहे अरेनियस थेरी. आणि अकॉर्डिंग टू दी अरेनियस थेरी, ऍसिड इज एनी सबस्टन्स दॅट रिलीजेज हायड्रोजन आयन, दॅट इज एच प्लस आयन. असा कुठलाही सबस्टन्स की जो वॉटरमध्ये हायड्रोजन आयनला रिलीज करतो इन वॉटर. कुठलाही सबस्टन्स असू द्या, पाण्यामध्ये टाकल्यानंतर जर त्याच्यामधनं एच प्लस आयन आपल्याला भेटत असतील तर ऑब्विसली आपण त्याला काय म्हणणार, ऍसिड म्हणणार. अरेनियसच्या म्हणण्यानुसार फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एच सी एल आहे. नाऊ वी नो दॅट देर इज कोवॅलेंट बॉन्ड बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन. सपोज वी हॅव हायड्रोजन and if there is covalent bond, that means two electrons are shared. एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा आणि एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचा. अदर दॅन क्लोरीन कडे इकडे सहा इलेक्ट्रॉन आहेत. ओके, टोटली आता आपल्याकडे क्लोरीन कडे सात इलेक्ट्रॉन, हायड्रोजन कडे एक इलेक्ट्रॉन आहे. जेव्हा या एच सी एल ला वॉटर मध्ये टाकण्यात येतं, त्यावेळेला हा वीक कोवॅलेंट बॉन्ड जो की हायड्रोजन आणि क्लोरीनच्या मध्ये प्रेझेंट आहे तो काय होतो, ब्रेक होतो आणि हा हायड्रोजन या सीएल पासून सेपरेट होतो. पण सीएलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हे शेअर केलेले दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन सीएल कडे राहतात आणि हायड्रोजन हा कमजोर असल्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. अर्थात त्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे रिटेन करण्यास एच प्लस किंवा हायड्रोजन असफल ठरतो. ऍट द सेम टाइम क्लोरीन कडे आता आठ इलेक्ट्रॉन आलेले आहेत, पण शेअर केलेली इलेक्ट्रॉन पेअर क्लोरीनने पूर्णतः स्वतःकडे घेऊन घेतले, त्यामुळे क्लोरीन वरती आला निगेटिव्ह चार्ज. ही जी पूर्ण प्रोसेस आहे ही आपण समराइज कशी करू शकतो, इफ वी हॅव एच सी एल इन वॉटर, जर आपण पाण्यामध्ये एच सी एल ला टाकलं तर त्याच्यामधनं हायड्रोजन हा पॉझिटिव्हच्या रूपामध्ये, सीएल हा निगेटिव्हच्या रूपामध्ये बाहेर निघतो. असा सबस्टन्स की ज्याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामधनं एच प्लस आयन भेटतात, त्याला आपण ऍसिड म्हणतात. ऍट द सेम टाइम एनी सबस्टन्स दॅट रिलीजेज हायड्रॉक्साइल आयन, दॅट मीन्स ओ एच निगेटिव्ह आयन, इज कॉल्ड ऍसिड इन वॉटर. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाण्यामध्ये टाकल्यानंतर ज्या सबस्टन्स मधनं हायड्रोक्साइल आयन आपल्याला भेटत असतील अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार, बेस म्हणणार. फॉर एक्झाम्पल NaOH, एज वी नो दॅट NaOH इज नथिंग बट अ आयोनिक कंपाऊंड. अँड आयोनिक कंपाऊंड काय असतं, आयोनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये एन ए प्लस सी एल मायनस, एन ए प्लस सी एल मायनस अशा पद्धतीचे आयन एकमेकांनी सराउंड केलेले असतात. ओके, सो इफ वी हॅव अन आयोनिक कंपाऊंड, जर आपल्याकडे एखादं आयोनिक कंपाऊंड असेल आणि त्याला जेव्हा आपण वॉटरमध्ये टाकणार, ऑब्विसली आयोनिक कंपाऊंड फॉर वीक असतात, आणि त्याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे जे आयोनिक जे आयन्स आपल्याकडे आयोनिक कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असणारे एन ए प्लस सॉरी ओ एच मायनस, ओ एच मायनस, ओ एच मायनस जे काही आपल्याकडे प्रेझेंट असतील, ओ एच मायनस, ठीक आहे, ओ एच मायनस आयन जे काही प्रेझेंट असतील आपल्याकडे, हे ओ एच मायनस आयन
आणि Na+ आयन एकमेकांपासून दूर होतात आणि म्हणून त्याच्यामधून Na+ आणि OH- अशा पद्धतीचे आयन तयार होतात. दिस प्रोसेस कॅन बी कॉल्ड एज डिसोसिएशन. इफ वी हॅव NaOH and when it is dissolved in water, the process can be summarized as Na plus along with OH minus. Any substance which releases OH minus ion in water is called as base. Thank you.